शिक्षण मंत्री व आरोग्य मंत्री देवगडचे असताना शिवसेनेचे आरोग्य मंत्री टार्गेट का, असा सवाल करत शिवसेना उपजिल्हा प्रमुख विलास साळसकर यांनी देवगड येथील पत्रकार परिषदेत विरोधकांवर आरोप केले. शिवसेनेची जितकी बदनामी तितकी शिवसेना तळागाळात पोहोचेल अशी कोपरफळीही त्यांनी लगावली आहे. देवगड तालुक्याची आज तालुका कार्यकारिणीची आज महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये मागील संघटनात्मक रचनेबाबत किंवा बांधणीबाबत चर्चा करण्यात आली. काही ठिकाणचे पदाधिकारी आमचे कार्यरत नसून त्या ठिकाणी नवीन पदाधिकारी नियुक्ती करणे, गावागावातल्या सर्व कार्यकर्त्यांना संघटनेचं काम करण्यामध्ये जागृत करणे याविषयी चर्चा झाली. तसंच मागील काही दिवसापासून जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार यांच्यावरती काही लोकांनी टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवलेला आहे. त्यामध्ये पालकमंत्री, घोषणामंत्री आहेत, अकार्यक्षम पालकमंत्री अशी चर्चा केली. पण ज्या वेळेला जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली, काही काय काही लोकांनी असं सांगितलं की पालकमंत्री साध्या शिपायाची पण बदली करू शकत नाही, आणि ज्या वेळेला जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली त्यावेळेला हेच पदाधिकारी आणि हेच बोंबलणारे सर्व पालकमंत्री नावाने बोंब मारायला लागले. तर पालकमंत्र्यांनी आपल्या कामाची पद्धत या जिल्ह्याला दाखवून दिलेली आहे. ते शांत स्वभावाचे आहेत, पण पालकमंत्र्यांनी आज करोडचा निधी या जिल्ह्यामध्ये आणला. त्याचप्रमाणे देवगड तालुक्यामध्ये मोंड हायस्कूलचं हॉस्पिटलचं उद्घाटन आणि देवगडमधील गांधी रुग्णालयाचं भूमिपूजन असा कार्यक्रम आरोग्यमंत्र्यांनी घेतला. त्या कार्यक्रमावरती स्वाभिमान पक्षाने बहिष्कार टाकून एक प्रसिद्धी मिळवली. आरोग्य हा विषय सर्वसामान्यांचा विषय असल्या कारणाने त्यात त्याने आपलं स्वतःचं योगदान देऊन जर मांडल्या मांडल्यापासून चर्चा करून समज सोडवल्या असत्या तर हे जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या जनतेसाठी ते खूप चांगलं काम झालं असतं. पण तसं त्यांनी न करता एक विरोध दाखवायचा आणि प्रसिद्धी मिळवायची ही त्यांची कामाची जी पद्धत आहे ती जनतेने आता परिपूर्ण ओळखलेली आहे. आणि येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्या प्रत्येक कामाचं कोल कोल करून त्यांना उघड्या केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. आनंदवाडी प्रकल्पामध्ये त्यांनी काल नाणार नको आनंदवाडी प्रकल्प पाहिजे, तर आनंदवाडी प्रकल्प आता जवळजवळ 99% सगळं पूर्ण झालेलं आहे. त्या ऑक्टोबरमध्ये त्याचं भूमिपूजन होणार आहे आणि आता त्याने तो मुद्दा तिथे उपस्थित करून हे काम मीच केलं असं एक क्रेडिट मिळण्याचा तो प्रयत्न आहे. या प्रयत्नाचा कधीही जनता स्वीकार करणार नाही. देवगड तालुक्यातील BSNLची जी व्यवस्था आहे ती व्यवस्थेत सगळी पूर्ण यंत्रणा निष्क झालेली आहे. आम्ही आज BSNLच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना लिखित पत्र देणार आहोत. येत्या 8 दिवसांमध्ये तुमच्या काय समस्या आहेत त्याचं जाहीर जगळं करून तुम्ही जर ही सगळी व्यवस्था जर परिपूर्ण केली नाही तर येत्या 8 दिवसांमध्ये शिवसेना स्टाईलने BSNLच्या मुख्य कार्यालयाला म्हणजे देवगडच्या मुख्य कार्यालयाला टाळं ठोकण्याचा कार्यक्रम आज आमच्या मीटिंगमध्ये ठरवण्यात आला. आपल्या या स्थानिक मतदारसंघाचे आमदार मित्रपक्षाचे भाजप पक्षाचे काही मंत्री सरकारमध्ये असून देवगड तालुक्याचे सुपुत्र शिक्षण मंत्री म्हणून आज देवगड मंत्रालयाला काम करतात. आज प्रत्येक शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत, भावी पिढ्या त्याच्यामध्ये नुकसान होते याबद्दल ते कधी वाचन करणार आम्हाला निर्देशन कधी आलं नाही. जिल्ह्यातील आता शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये मुलांना वया टोका कार्यक्रम केल्यानंतर आमच्या लक्षात झालं की काही ठिकाणी एक पट असून तिथे 3-3 शिक्षक आहेत आणि काही ठिकाणी खरोखर शिक्षकांची गरज आहे अशा ठिकाणी शिक्षक नाही. तर देवगड पंचायत समितीमधून जे काय कारभार कामगिरी करण्याचा जो काय प्रकार आहे तो त्याने येत्या 8 दिवसांमध्ये बंद करावा. कारण या कामगिरी विषयामध्ये मी मागे मला संपूर्ण त्याची शहानिशा करू. शासनाच्या GR मध्ये कामगिरी हा पुढे प्रश्न नसून सुद्धा तो आज परत राबवला जातोय आणि त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय. तर या भ्रष्टाचार वेळीच थांबावा आणि जिथे खरोखरच्या शाळेला शिक्षकांची गरज आहे ती थांबवणं खूप गरजेचं आहे. देवगड कॉलेजला DY च्या परीक्षा एक्झाम झाल्या आणि आता 2 दिवसापूर्वी रिझल्ट आले. त्या रिझल्टमध्ये जवळजवळ देवगड तालुक्यातील 70 ते 80 मुलं नापास होऊन दाखवले गेले. एक सेमिस्टरचा जी मार्कलिस्ट असते ती कॉलेजच्या आणि पाठवली, पण विद्यापीठामध्ये त्याला गोंधळवून ती ॲड न केल्यामुळे बऱ्याचशा 70-80 विद्यार्थ्यांना ते फेल म्हणून दाखवलं गेलं. त्याबद्दल आम्ही पाचार देवगडचे प्रिन्सिपलांची भेट घेतली, कॉलेजच्या प्रिन्सिपलांची भेट घेतली. त्यांनी ते सर्व सांगितलं की आमची माणसं काम करतायत आणि आम्ही 2 दिवसांमध्ये सगळं ते क्लिअर करून त्या विद्यार्थ्यांना आम्ही न्याय देऊ. पण शिक्षण विभागामध्ये हा एवढा मोठा भ्रष्टाचार स्थानिक आमदारांना लक्षात येत नाही आणि त्याच्यावरती काहीच बोलत नाही. तर शिवसेनेवर टीका करण्यापेक्षा इतर ज्या काही प्रशासकीय आमदार आहेत किंवा मंत्री आहेत
ते हे कामामध्ये होऊ शकतं त्यांच्याबद्दल पण त्यांनी आमदारांनी आवाजपूर्वक वाचलं, त्यांना माझं आव्हान आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेना भाजप सत्ता आहे, त्यामध्ये जवळजवळ सगळ्यात जास्त भाजपचे मंत्री आहेत. त्याच्यामध्ये काही सुपुत्र आपल्या देवगडमधले पण आहेत, काही तालुक्याशी संबंधित लोक आहेत. मग असे निष्काळजी म्हणजे शिक्षणाचा विभाग असेल, आरोग्याचा विभाग तर घेतातच जावा जवळ, पण अशा मंत्र्यांची टीका न करता स्थानिक आमदारांचे किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा स्वाभिमान पक्षाचा एकच एक झेंडा लागला आहे की शिवसेनेला बदनाम करायचं. जसं आमचा मित्रपक्ष शिवसेनेला बदनाम करतोय तसं आता ह्यांनी हे सुपारी घेतलेली आहे की शिवसेनेला बदनाम करायचं. तुम्ही जेवढ्या शिवसेनेला बदनाम कराल तेवढे तेवढे शिवसेना तळागाळामध्ये पोचेल, याचं त्यांना भान राहणार नाही.